नमस्कार, मी आहे प्राध्यापक डॉक्टर संदीप जगदाळे। माझ्या शैक्षणिक सांगीतिक आणि मोटिवेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला नेमकं करिअर कशा पद्धतीने निवडायचं आहे या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, करिअर म्हटल्यानंतर फक्त आपल्या डोळ्यासमोर येतं की एखादी विद्याशाखा निवडायची, त्यानंतर आपल्याला पाठ्यक्रम पूर्ण करायचा, अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि त्यानंतर एखादी छानशी नोकरी बघायची आणि त्या नोकरीतून आपल्याला किती पैसे प्राप्त होतात एवढं आपण त्या ठिकाणी पाहत असतो। परंतु हा अत्यंत संकुचित अशा प्रकारचा अर्थ आहे। खरं तर करिअर ही अत्यंत व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे। त्या करिअरला मराठीमध्ये कारकीर्द असं म्हटलेलं आहे। उदाहरणार्थ आपण असं म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द, त्यानंतर एखाद्या सम्राटाची कारकीर्द, एखाद्या राजाची कारकीर्द किंवा एखाद्या कलाकाराची कारकीर्द। मित्रांनो, छत्रपती शिवाजी राजांनीही करिअर केलं होतं, पण ते करिअर निर्माण करत असताना राजमाता जिजाऊ साहेबांनी त्यांना कधीही सांगितलं नाही की शुभा, तुला राज्य स्थापन करायचं आहे, ज्या माध्यमातून तुला पैसा अडका मिळणार आहे, भरपूर अशा प्रकारचे घोडे मिळणार आहेत, हत्ती पालखी मिळणार आहे, अंबारी आणि मेणे मिळणार आहेत आणि ज्यामध्ये बसून तू आईश आरामाचं जीवन जगणार आहे, असं कधीही त्यांनी सांगितलं नाही। या उलट जिजाऊ साहेबांनी सांगितलं की शुभा, तुला त्या मोगलांच्या अन्याय अत्याचारात भरडल्या जाणाऱ्या आपल्या जनतेला, आपल्या रयतेला तुला वाचवायचं आहे। सर्वसामान्याचं गोरगरिबाचं राज्य आलं पाहिजे, यासाठी तुला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे, असं एक देखणं स्वप्न त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं आणि संपूर्ण कारकीर्द जी म्हणू आपण आणि करिअर जे आहे आमच्या शिवाजी महाराजांचं, हे खरं तर जनकल्याणासाठीच त्या ठिकाणी निर्माण झालं होतं असं आपल्याला म्हणता येईल। किंबहुना स्वातंत्र्य लढ्यामध्येही आपण तरुणांकडे पाहिलेलं आहे, भगतसिंग असेल, सुखदेव असेल, राजगुरू असेल, या प्रत्येकाने खऱ्या अर्थाने आपली कारकीर्द निर्माण करण्याचं काम केलं। परंतु त्यांचा संकुचित अशा प्रकारचा स्वार्थ नव्हता, माझं घर, माझी लेकरं बाळ, माझं कुटुंब एवढ्या पुरता त्यांचा संकुचित अर्थ नव्हता, मेरा रंग दे बसंती चोला असं म्हणत हसत हसत फासावर गेले, हे खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याचं करिअर होतं। एवढंच नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपलं करिअर निर्माण करावं या दृष्टिकोनातून ते परदेशामध्ये गेले। प्रसंगी आपल्या देशामध्ये राहून त्यांच्या पत्नी रमाई मातेनं लोकांच्या घरची धुनी भांडी केली आणि त्यांच्या शिक्षणासाठी पैसा पाठवला। हे करिअर घडत असताना रमाई मातेला कधीही असं वाटलं नाही की बाबासाहेबांनी परदेशात जावं, शिकावं, भरपूर पैसे कमवावेत आणि छान प्रकारच्या गाड्या, बंगला, मोटरी मला त्या ठिकाणी निर्माण करून द्याव्या, मला सुंदर साड्या आणून द्याव्या, असं संकुचित त्या ठिकाणी ध्येय त्यांनी ठेवलं नव्हतं आणि त्यामुळं बाबासाहेबांचं जे करिअर आहे ते राष्ट्रासाठी, देशासाठी त्या ठिकाणी समर्पित झालं, सुंदर अशा प्रकारची राज्यघटना निर्माण होऊ शकली तर याच माध्यमातून। एवढंच नाही तर आपल्या देशातील बांधवांना त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि अशा प्रकारे संपूर्ण त्यांची कारकीर्द जी आहे ती अत्यंत नेत्रदीपक होऊ शकलेली आहे। म्हणूनच मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपलीसुद्धा कारकीर्द ही अत्यंत उत्तम झाली पाहिजे। आपण ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला एक नवा आपला धबधबा निर्माण करायचा आहे, किंवा एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे की शेर जहां भी जाता है वो खुद का इलाका खुद बनाता है, अशा प्रकारची क्षमता, अशा प्रकारची ताकद ही प्रत्येक तरुणामध्ये असते। फक्त ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या योग्य करिअरची निवड आपल्याला करायची आहे। तर आता हे नेमकं करिअर आपल्याला नेमकं कधी निवडायचं आहे? खरं तर मला सांगायला खूप आनंद वाटतो की अगदी 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, माझ्याकडे हर्षद बोकील नावाचा एक छोटा 4 वर्षाचा चिमुकला मुलगा तबला शिकण्यासाठी येत होता। त्यावेळेस मी प्रत्येकाला विचारत होतो की मित्रांनो, तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला नेमकं करिअर कशामध्ये करायचं आहे? तर त्या चिमुकल्या हर्षदनं वयाच्या 4th वर्षी मला सांगितलं होतं की सर, मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, मला संशोधक व्हायचं आहे। मला थोडं आश्चर्यही वाटलं आणि वाटलं की कुणीतरी त्याच्या घरातल्यांनी सांगितलं असेल आणि त्यामुळं कदाचित हे ध्येय त्यांनी निश्चित केलं असावं। त्यानंतर तो उत्तम अशा प्रकारचा तबला वादन करू लागला। मग 34 स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, किंबहुना त्याच्या पलीकडं 10वी आणि 12वी बोर्डामध्ये सुद्धा तो मेरिटमध्ये आला आणि त्यानंतर त्याला इंजिनिअरिंगला नंबर लागला। आता हर्षद नेमका काय करतोय असं जर तुम्ही विचाराल तर हर्षद आता हा जपानमध्ये सोनी कंपनीमध्ये एक संशोधक म्हणून काम करतोय, किंबहुना तिथल्या एका अंतराळ संस्थेमध्ये सुद्धा संशोधक शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय। आणि मला परत एकदा सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की हा लातूरचा आमचा हा चिमुकला 4 वर्षाचा हर्षद, ज्यांनी सांगितलं होतं की शास्त्रज्ञ व्हायचा आहे, तो खरंच आता शास्त्रज्ञ झालेला आहे। त्याने ई व्हेकल्स बॅटरी नावाचं एक सुंदर असं प्रकारचं एक प्रोडक्ट निर्माण केलं आणि अमेरिकेमध्ये या त्याच्या या संशोधनाला त्याला पेटंट मिळालेला आहे। मला वाटतं की अशा पद्धतीने आपण कमी वयामध्ये आपलं ध्येय निश्चित करायला पाहिजे। पण आता आपण बघतो तर बऱ्याच वेळा ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही मुलांना ध्येय कळत नाही, नेमकं करिअर कशामध्ये करायचं हे कळत नाही। म्हणून आता मला या ठिकाणी सांगायचं आहे की जे मुलं निदान 9वीमध्ये आहेत त्यांनी आतापासून आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे, त्याची चाचपणी करायची आहे आणि नेमकं आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे मग त्या संदर्भातली माहिती प्राप्त करून आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला मार्गक्रमण करणं गरजेचं आहे। मित्रांनो, हे करिअर निश्चित करत असताना मात्र
चार गोष्टीचा प्रभाव आपल्या त्या करिअर निवडीवर होत असतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला किती गुण मिळाले त्यावर आपण करिअर निवडत असतो. म्हणजे मला समजा 95% गुण मिळाले आहेत तर मी विज्ञान शाखेतच जाणार, अशा प्रकारचा अट्टहास आग्रह आणि अशा प्रकारची एक इच्छाशक्ती मुलांची तयार होते. त्याच्यानंतर समजा 85-90% जी मुलं आहेत त्यांना वाटतं की आपल्यालाही विज्ञान शाखेमध्ये जायला पाहिजे, परंतु त्यांचा नंबर लागत नाही, त्यामुळं नाविलाजानं त्यांना वाणिज्य शाखेमध्ये जावं लागतं. आणि त्याच्याही पलीकडं विज्ञान शाखा आणि वाणिज्य शाखेची दारं बंद झाल्यानंतर आता मला कुठलाच पर्याय नाही आहे, माझ्याकडं 2-2 mark memo आहेत आणि मला खूप कमी मार्क आहेत, मी काय करू, अशा वेळेस मात्र तो कला शाखेची निवड करत असतो. परंतु मित्रांनो, गुणाच्या आधारावर शाखा निश्चिती करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण तुम्हाला जर आवड नसेल, इच्छा नसेल किंवा त्या गोष्टीमध्ये रस नसेल तर ती शाखा आपल्याला कदाचित धोकादायक ठरू शकते. मित्रांनो, या संदर्भातलं तुम्हाला पटणारं असं एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादी मुलगी तुम्हाला खूप आवडलेली असते, अत्यंत सुशील असते, अत्यंत हुशार असते, अतिशय गुणवान असते, परंतु ती किती हुंडा देणार यावरून आपण तिच्याशी लग्न करत असतो. त्या मुलीने जर पाहिजे तेवढा हुंडा आपल्याला जर दिला नाही तर आपण ते स्थळ नाकारतो. मित्रांनो, हुंडा आपल्याला भरपूर मिळालेला आहे, परंतु ती जर मुलगी आपल्याबरोबर व्यवस्थित संसार करत नसेल, ती रोज भांडत असेल, तर त्या संसाराला आणि त्या जीवनालाही अर्थ प्राप्त होत नाही. आणि त्याचप्रमाणे माझ्याकडे भरपूर गुण आहेत त्यामुळं मी ठराविक विद्याशाखा निवडेल असं म्हणणं सुद्धा अत्यंत चुकीचं होणार आहे. म्हणून विद्याशाखा निवडत असताना त्या विषयाची आपल्याला आवड आहे का, त्या विषयात गोडी आहे का, त्या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला आनंद वाटणार आहे का, सुखानं समाधानानं आनंदानं ही आपली जी कारकीर्द आहे ती आपण यशस्वी करणार आहोत का, याचाही विचार खरं तर आजच्या दिवशी आपल्याला करणं गरजेचं आहे. मित्रांनो, यानंतर आपल्या करिअरच्या निवडीसंदर्भात प्रभाव करणारा दुसरा घटक म्हणजे आपले आई वडील. ज्या घरामध्ये डॉक्टर आई वडील असतात त्यांना वाटतं की आपल्या मुलाने ही परंपरा पुढे अविरत चालवावी म्हणून त्यांनी डॉक्टर व्हावं. ज्या घरामध्ये इंजिनियर आहेत त्यांना वाटतं की आपल्या मुलाने इंजिनियर व्हावं. किंबहुना ज्यांचे आई वडील वकील असतात त्यांना वाटतं की आपली ही परंपरा आपल्या मुलाने पुढे चालवावी. किंवा अजून आपल्याला असं म्हणता येईल की बऱ्याच आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा ज्या असतात त्या पूर्ण होऊ शकलेल्या नसतात. त्यांना डॉक्टर व्हायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं किंवा अन्य एका कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये जायचं असतं आणि त्यांचं ते ध्येय पूर्ण न झाल्यामुळं आपल्या इच्छा आकांक्षाचं ओझं हे आपल्या मुलांच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मित्रांनो, हे सुद्धा अत्यंत घातक आणि अत्यंत वाईट अशा प्रकारची गोष्ट आहे. मित्रांनो, या संदर्भात मी तुम्हाला खरं तर एक उदाहरण सांगतो की आता राजस्थानातलं कोटा नावाचं जे शहर आहे, जे खरं तर 200,000 एक छोटंसं शहर आहे, परंतु ज्या शहरामध्ये संपूर्ण देशभरातले विद्यार्थी हे कोचिंग क्लासेससाठी तिथं जात असतात आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आता मी त्या ठिकाणी त्या मुलाला घालणार. खरं तर हा विद्यार्थी 50% क्षमतेचा असतो. तिथे गेल्यानंतर फार तर 50-55% होतील, 60% होतील, परंतु आई वडिलांना वाटतं की मी 500,000 रुपये खर्च केलेला आहे तर त्याचा आउटपुटसुद्धा त्या मुलांनी द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भव्यदिव्य अशा प्रकारचं स्वप्न ते पाहत असतात. आणि होतं मित्रांनो असं की तिथं गेल्यानंतर त्याचं मन रमत नाही. खरं तर हिची आवड नसते, हिची इच्छा नसते, त्याला बिलकुल त्या गणिताची आकडेमोड करणं जमत नाही किंवा जे काही त्या ठिकाणी सायन्स आहे ते त्याच्या डोक्याहून जात असतं. आणि मग मागच्या वर्षीचं जर आपण त्या ठिकाणी सर्वे केला तर आपल्याला असं लक्षात येईल की मित्रांनो, एकाच वर्षामध्ये 15-16 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे, वय वर्ष 18. मित्रांनो, आयुष्याचा अर्थ अजून कळालेला नाही आहे तोपर्यंत ही मुलं आपल्या गळा ओळून त्या ठिकाणी आपली जीवनयात्रा संपवत असतील तर अशा प्रकारच्या आकांक्षाचं अपेक्षाचं ओझं हे काय कामाचं आहे? मग काय उपयोग आहे अशा प्रकारच्या या शिक्षणाचा आणि अशा प्रकारच्या आताताईपणाचा आणि आपल्या हट्टाचा? आणि म्हणून पालकांना या ठिकाणी मी विनंती करणार आहे की त्यांचं करिअर निवडत असताना त्यांना स्वातंत्र्य द्या. फार तर त्यांना सांगा की हे असं आहे, हे तसं आहे आणि त्यानंतर त्याच्या विचारांती त्याच्या मनाला पटणाऱ्या अशा प्रकारच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्याला नक्की पाठवा. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला बॉक्सिंग करायला खूप आवडते आणि त्याला म्हटलं की तू शिक्षक हो तर तो शिक्षक होईल आई वडिलांच्या इच्छेखातर, परंतु ज्यावेळेस तो वर्गात जाईल त्यावेळेस मात्र त्या विद्यार्थ्यांचं काही खरं असणार नाही, कारण उठता बसता तो बॉक्सिंग त्या मुलांबरोबर करणार आहे. किंबहुना ज्या मुलाला नृत्य करायला खूप आवडतंय त्या मुलाला म्हटलंय की जा तू आता क्रीडांगणावर आणि तू भव्यदिव्य अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खेळाडू हो, तर मित्रांनो ते तसं होत नाही. प्रत्येकाचा एक गुण वैशिष्ट्य ठरलेला आहे. ज्याप्रमाणे एखाद्या गाढवाला मारून मारून सांगितलं की नाही तुला घोडा बनायचा आहे तर ते आयुष्यात कधीही घोडा बनणार नाही, किंवा घोड्याला मारून मारून सांगितलं की नाही तुला तर आता सुंदर अशा प्रकारचा एक वाघ व्हायचा आहे तर तो होणार नाही. मित्रांनो, वाघ वाघच आहे, गाढव गाढवच आहे आणि घोडा हा घोडाच असणार आहे. त्याच्या पलीकडे दुसरं उदाहरण सांगायचं तर मी सांगेन की एखाद्या गुलाबाला जर म्हटलं की तू झेंडूचं फूल हो किंवा झेंडूला म्हटलं की गुलाबाचं फूल हो तर ते होणार नाही. मित्रांनो, ज्याचं त्याचं सौंदर्य ठरलेलं आहे, म्हणजे गुलाबाचं सौंदर्य जे आहे ते अतिशय सुंदर आहे
आणि झेंडूचे जे रूप आहे ते काही आगळं वेगळंच असतं. खरं तर त्याचं त्याचं सौंदर्य हे त्याच्या त्याच्या स्वाभाविक गुणधर्मानुसार त्याचं विकसित करणं गरजेचं आहे आणि हेच आपल्याला करिअर निवडीच्या बाबतीमध्ये आपल्याला निश्चित करायचं आहे. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपले मित्र परिवार कुठं चाललेला आहे याहून बरेचसे विद्यार्थी आपले करिअर निश्चित करतात. अरे बाबांनो, खरं तर त्या मित्राची गुणवत्ता, त्या ठिकाणी त्याचा पिंड, त्याचा कल कुठला आहे त्यापेक्षा तू वेगळा आहेस ना, आणि त्यामुळं तो मित्र कुठल्या शाखेमध्ये चाललेला आहे त्याचा विचार न करता तुला नेमकी शाखा कुठली आवडते याचा विचार करणं तू अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, या करिअरची निश्चिती करत असताना आपल्याला पुन्हा चार गोष्टीवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ती आपल्याला त्या गोष्टीची आवड आहे का, अभिरुची आहे का, आपल्याला त्यामध्ये आनंद आणि समाधान मिळणार आहे का याचा विचार करून आपल्याला ती करिअरची निवड करायची आहे. ज्याला ॲप्टिट्यूड टेस्ट आपल्याला म्हणता येईल किंवा कल चाचणी म्हणू, त्या आधारे आपल्याला योग्य त्या क्षेत्राची निवड आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्यामध्ये ती क्षमता आहे का. म्हणजे भरपूर आपल्याला भव्य दिव्य स्वप्न आपल्या डोक्यामध्ये आहेत, परंतु ते प्राप्त करण्यासाठी जी क्षमता असायला पाहिजे ती माझ्यामध्ये आहे का याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्यामध्ये ती कौशल्य आहेत का. उदाहरणार्थ आपल्याला खूप मोठा गायक व्हायची इच्छा आहे, परंतु निसर्गदत्त आपल्याला आवाजाची देणगी मिळाली नाही, तर आपण गायक होणार आहोत का. त्यामुळं आपल्यातले जे काही प्लस पॉईंट आहेत, जे मायनस पॉईंट आहेत, ह्याचा विचार करून आपल्याला पचेल, रुचेल आणि उमगेल अशा पद्धतीच्या करिअरची निवड आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आपली बुद्धिमत्ता, ज्याला IQ आपल्याला म्हणता येईल, तर त्याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. पुढे जाणं तो मीच माझे बळ हे आपण आपल्याला ऐकलेलं आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बाबा मी हे करू शकतो का नाही. खरं तर हे सगळं होत असताना किंवा एखादी दिशा निश्चित करत असताना आपलं मन आपल्याला सांगत असतं, ज्याला मन की बात आपण म्हणूया, त्या माध्यमातून आपण ठरवायचं की आपण हे करणार आहोत की नाही. आणि एकदा का हे ध्येय निश्चित केलं की मित्रांनो, मग मात्र आपल्याला मागं वळून पाहायचं नाही. अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचं यश आपण संपादन करू शकतो, यात काही शंका नाही. मित्रांनो, खरं तर कुठलीच शाखा ही श्रेष्ठ असत नाही किंवा कुठली कनिष्ठ असत नाही, प्रत्येक शाखा ही त्या त्या ठिकाणी श्रेष्ठच असते. अनेक विद्यार्थी विचारत असतात की ह्या शाखेमध्ये गेल्यानंतर त्याला स्कोप आहे का, या शाखेमध्ये गेल्यानंतर मला नोकरी मिळेल का, त्या शाखेमध्ये गेल्यानंतर मला रोजगाराची संधी उपलब्ध होईल का. परंतु मित्रांनो, कुठलीही शाखा आपल्याला रोजगार मिळवून देत नाही किंवा पैसे उपलब्ध करून देत नाही. तुमच्यामध्ये जे स्किल आहे ते खऱ्या अर्थाने स्किल तुम्हाला अर्थप्राप्ती मिळवून देत असते आणि त्या करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी सामर्थ्य निर्माण करून देत असते. आणि म्हणून तुमच्यामधलं जे स्किल आहे ते ओळखलं पाहिजे. मित्रांनो, हे स्किल किती महत्त्वाचं असतं या संदर्भातले मी काही तुम्हाला उदाहरण सांगतो. देवाने आपल्याला प्रत्येकाला 10 बोटं दिलेली आहेत आणि त्यातले काही लोक हे आपल्या बोटांचा वापर हा टाईप करण्यासाठी त्या कीबोर्डवर वापरतात, ज्या माध्यमातून त्याला 10,000 रुपये साधारणतः महिन्याला पगार मिळते. परंतु तेच उस्ताद झाकीर हुसेन साहेबांनाही 10 बोटं दिलेली आहेत. त्यांनी वापर त्यांच्या बोटांचा जो आहे तो तबल्यावर वाजवण्यासाठी केला आणि त्यांच्या प्रत्येक बोटाच्या वाजवण्यातून प्रत्येक सेकंदाला काही 1,000 रुपये बाहेर पडतात. म्हणजे एक तास जर त्यांना वादन करायचं झालं तर कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये त्यांना मानधन द्यावं लागतं. इतक्या प्रकारची क्षमता, इतक्या प्रकारचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलेलं आहे. मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण घेत असताना एकाच वर्गामध्ये बसणारे 2 मित्र असतात. त्यातला एक जादा डॉक्टर हा खरं तर 50 रुपये आपल्या OPD ला चार्ज करत असतो आणि दुसरा डॉक्टर आहे त्याला खरं तर आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागत असते आणि कदाचित 10,000 रुपये त्याला OPD ला त्या ठिकाणी तो चार्ज करत असतो आणि ऑपरेशनच्या माध्यमातून तो 1,00,000 रुपये त्या ठिकाणी प्राप्त करू शकत असतो. विधीचं शिक्षण घेणारे एकाच वर्गामध्ये बसणारे 2 जीवश्य कंठस्थ मित्र असतात. खरं तर त्यांना एकाच गुरुंनी शिकवलेलं असतं, परंतु LLB पूर्ण केल्यानंतर त्यातला एक जो शिष्य आहे तो मात्र त्या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर बसलेला असतो आणि माझ्याकडून नोटरी करून घ्या म्हणून तो 50 रुपयासाठी लोकांच्या मागं लागलेला असतो. आणि त्या उलट जो दुसरा मित्र आहे तो मात्र आपलं कौशल्य त्या ठिकाणी पणाला लावत असतो आणि त्यामुळं त्याला 1,00,000 रुपये फीस देऊन त्या ठिकाणी लोक त्याच्या मागं लागलेले असतात. खरं तर केस कापणारे कित्येक लोक आपल्याला आजूबाजूला दिसून येतील. आपण त्यांच्याकडे जातो, 100 रुपये देतो आणि कटिंग करून येतो. परंतु जावेद हबीब एक असं नाव आहे की ज्याच्याकडे आपल्याला प्री अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि 5,000 रुपये त्या ठिकाणी त्यांना द्यावे लागतात. खरं तर कात्री तीच आहे, कंगवा तोच आहे, आरसा तोच आहे, खुर्ची तशाच प्रकारची आहे. परंतु एका मुलाला विचारलं की बाबा तू इथं 100 रुपये देत असताना तू इथं कटिंग न करता तू 500 रुपये देऊन का करतो, त्यावेळेस त्या मुलानं जे उत्तर दिलं ते अतिशय महत्त्वपूर्ण होतं. तो म्हणाला की काका, सगळेजणच केस कापतात, परंतु जावेद हबीब हा खऱ्या अर्थाने आपल्याला लुक देण्याचं काम करतो. म्हणजे बघा, काम तेच आहे परंतु त्यांनी कौशल्य वापरलं आणि त्याचा एक ब्रँड झाला. संगीतातले 7 सूर सारे गम पदनी आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत, माहीत आहेत. त्यानंतर आपल्याला काही वाद्यही आपल्याला माहीत आहेत.
परंतु मित्रांनो, एखादा म्युझिक डायरेक्टर एखाद्या पिक्चरला संगीत देण्यासाठी 25 लाख रुपये त्या ठिकाणी घेत असतो. परंतु आपल्या देशामध्ये अजून एक असाच एक माणूस आहे ज्याचं नाव आहे AR रहमान साहेब. हा माणूस या 7 सुरांना घेऊन, याच वाद्यांना घेऊन आपलं कौशल्य त्या ठिकाणी पणाला लावून चित्रपटाचं संगीत त्या ठिकाणी देतो. तर त्यांना मिळत असतात 1-2 करोड नाही, तर तब्बल 10-15 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांना मिळतात. आणि तेही वेटिंगमध्ये त्या ठिकाणी आपल्याला नंबर लावून ठेवावा लागतो की आम्हाला तुम्ही संगीत द्या. चहा प्रत्येकाच्या घरामध्ये तयार होत असतो. खरं तर चहा पत्ती साखर आणि काही मसाला जो आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये असं एक नाव आहे की ज्यांचं नाव आहे येवले चहा. खरं तर त्यांनी एक स्वतःचा ब्रँड निर्माण केला, स्वतःचं कौशल्य त्यामध्ये ओतलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येवलेचं चहाचं एक ब्रँड झालं. आणि ज्या माध्यमातून तो 2 लाख करोड रुपये महिन्याला कमवण्याचं काम एका अर्थाने तो करतोय आणि कित्येकांना रोजगार देण्याचं कामसुद्धा त्या माध्यमातून चालू आहे. मित्रांनो, कुठलीही शाखा चांगली आहे किंवा कुठली शाखा वाईट आहे असं शिक्कामोर्तब न करता खऱ्या अर्थाने त्या शाखेमध्ये किंवा त्या करिअरमध्ये आपण किती समर्पित भावनेने काम करणार आहोत, किती आपण डिव्होशन देणार आहोत, किती आपण त्यामध्ये वाहून घेणार आहोत, आपलं स्किल ज्याला म्हणू आपण ते किती आपण पणाला लावणार आहोत, यावरून त्या करिअरमध्ये आपण यशस्वी होणार की नाही हे निश्चित होत असतं. आणि म्हणून याही गोष्टीचा विचार आपल्याला करिअर निवडत असताना करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर त्या करिअरच्या माध्यमातून आपल्याला किती पैसा मिळाला, किती गाड्या बंगल्या मोटरी मिळाल्या, याहीपेक्षा किती समाधान मिळालं ह्या गोष्टीला महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्याच्याही पेक्षा ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्राला आपण काय योगदान दिलं यावरून त्या करिअरची आपल्याला सार्थकता आहे असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ, आत्तापर्यंत जिल्हा परिषदेच्या त्या शिक्षकाला अतिशय कनिष्ठ समजलं जायचं, परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या एका खेडेगावामध्ये राहणाऱ्या आमच्या डिस्ले गुरुजींनी मात्र ग्लोबल टीचर अवॉर्ड हा ज्यावेळेस आपल्याला मिळवून दिला 7 कोटीचा, त्यावेळेस मात्र आपल्याला लक्षात येतं मित्रांनो की कुठलाही व्यवसाय हा वाईट नाही, त्यामध्ये आपण आपला त्या ठिकाणी ठसा उमटवू शकतो. आणि म्हणून डिस्ले गुरुजींनी संपूर्ण देशाला दाखवून दिलं की जिल्हा परिषदेचा शिक्षक हा सुद्धा खूप काही करून दाखवू शकतो. खरं तर आयुष्यामध्ये आणि करिअरच्या यशस्वीतेसाठी खरं तर खूप कष्ट आपण घेतले पाहिजे आणि कष्ट घेतल्यानंतर काय परिणिती होते याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. दूध असतं, 60 रुपये लिटरने आपण ते दूध घेत असतो आणि त्या दुधावर आपण कुठलीही प्रक्रिया न करता आपण तसंच जर समजा पिऊन टाकलं तर त्याचं अस्तित्व संपतं. पण आपण त्याला तापवलं, विरजण घातलं आणि त्याचं दही केलं तर 60 रुपयाच्या दुधाची किंमत ही त्या दह्याच्या रूपाने 80 रुपये होते. त्यानंतर मित्रांनो, त्यावर अजून आपण प्रोसिजर करूया. त्यातलं जे पाणी आहे ते आपण काढू, त्याच्यानंतर त्याचा होणार चक्का, त्या चक्क्याची किंमत साधारणतः 150 रुपये अंदाजे होऊ शकते. त्यानंतर तेवढ्यावर आपण न थांबता त्यावर अजून प्रोसिजर करायचे, त्यात मस्त अशी साखर टाकायची, जायफळ टाकायचं आहे, विलायची टाकायचं आहे किंवा त्यामध्ये अगदी पिस्ते वगैरे टाकले तर अशा सुंदर अशा प्रकारची श्रीखंडाची निर्मिती होईल आणि त्या श्रीखंडाची किंमत साधारणतः 200 रुपये किलो होईल. मित्रांनो, तेवढ्यावर आपण न थांबता समजा ते आपण साय जे आहे त्या दुधाची तापवलेली, त्याला विरजण घातलं आणि त्याला खूप घुसळलं म्हणजे कष्ट घेतले तर त्यावर लोणी येणार आहे, तर ते 400 रुपये किलोप्रमाणे विकलं जाणार आहे. आणि समजा तेच न विकता आपण त्यावर पुन्हा प्रक्रिया केली, त्याला आपण तापत ठेवलं, उकळलं तर निश्चित त्याची किंमत ही 600 रुपये किलोपर्यंत जाते. मित्रांनो, माणसाच्या आयुष्याचं आणि करिअरचं सुद्धा तसंच आहे की 60 रुपयाचं दूध घेऊन आपण पिऊन संपवायचं आहे का त्यावर प्रोसिजर करून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून ते विकून त्यातून 600 रुपयापर्यंतच्या तुपापर्यंत जायचं आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि मित्रांनो, हे सगळं ज्यावेळेस आपण करिअर निवडू तर त्यावेळेस निश्चितच या करिअरच्या माध्यमातून आपल्या समाजाला आणि राष्ट्राला या ठिकाणी आपण काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून त्याची पूर्तता करण्यासाठी, ती परतफेड करण्यासाठी आपल्या करिअरचा उपयोग व्हावा अशा प्रकारची अभिलाषा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपल्या करिअर निवडीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय मौलिक अशा प्रकारच्या टिप्स मी या माध्यमातून तुम्हाला दिलेल्या आहेत. खरं तर हा व्हिडिओ हा अधिकाधिक व्यक्तींपर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आपण पोहोचवायचा आहे. खरं तर अभ्यास कसा करावा या संदर्भात अनेक व्हिडिओ मी प्रक्षेपित केलेले आहेत, निश्चित या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण ते पाहू शकता. यानंतर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करिअरच्या दृष्टिकोनातून, विशेषतः कलाशाखेमध्ये ज्या काही करिअरच्या संधी आहेत या संदर्भात मी अनेक व्हिडिओ प्रक्षेपित करणार आहेत. किंवा याहीपेक्षा काही वेगळे व्हिडिओ आपल्याला अपेक्षित असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, आपण लवकरच भेटूया एक सुंदर, प्रेरणादायी आणि अतिशय उपयुक्त अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. नमस्कार. जय हिंद. वंदे मातरम.